छोट्या चेतनला लहानपणीच कोणीतरी रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं होतं. आई बाबांचा किंवा कोणाही नातेवाईकांचा काहीही थांगपत्ता नव्हता. त्याने स्टेशनलाच आपलं घर मानलं होतं. थोडा मोठा झाल्यावर छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, पाकिट मारणं तो शिकला होता. त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यात तो आपला उदरनिर्वाह करायचा आणि उरलेल्या पैशात स्टेशनवर राहणाऱ्या मुलांच्या जेवणाची सोय करायचा. पोट भरलं दादा, जर तू नसतास तर मला उपाशीच झोपावं लागलं असतं. मी असताना तुला कधीच उपाशी झोपावं लागणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा छोटा चेतन एकाचं पाकिट मारत होता तेव्हा तो पकडला जातो. पोलीस त्याला पकडून त्याची भरपूर धुलाई करतात, नंतर जेलमध्ये टाकतात. तुला लाज नाही वाटत चोरी करायला? काय करू साहेब, अजून काही काम येतच नाही. लहानपणी बाबांनी स्टेशनवर सोडून दिलं, पोट भरण्याकरता मी फक्त चोरी करायलाच शिकू लागलो. मी तुझ्यासारख्या चोरांना चांगलाच ओळखतो. पहिले गरीब असल्याचं नाटक करतायत आणि नंतर लोकांची पाकिट मारता. मला तर काम करायची खूप इच्छा आहे पण काम मिळतच नाही. तेव्हाच पोलीस स्टेशन समोर एक मोठी गाडी येऊन थांबते. पोलीसवाला छोटा चेतनला जेलमध्ये टाकतो. अरे मिनिस्टर साहेब आले, या सगळ्यांना हाकला इकडून. मिनिस्टर साहेबांसाठी रस्ता मोकळा करा. छोटा चेतन बरोबर जेलमध्ये अजून एक कैदी असतो. छोटा चेतन त्याला विचारतो, काय झालं, काय जेलचं उद्घाटन आहे काय? मिनिस्टर साहेबांचं जेलमध्ये कसं काय येणं झालं? कसला मिनिस्टर, तो पण आपल्यासारखाच कैदी आहे. कैदी? पण सगळे पोलीसवाले त्यांची इतकी विचारपूस का करत आहेत? आपण छोट्या मोठ्या चोरी करतो तर आपल्याला मारून जेलमध्ये टाकलं जातं. हे मिनिस्टर लोक मोठे गफले करतात, हजारो करोडोंचे घोटाळे करतात, तरीही त्यांना असंच आदराने जेलमध्ये आणलं जातं. पोलीस इन्स्पेक्टर जाऊन मिनिस्टरच्या गाडीचा दरवाजा उघडतो, नंतर त्याला सलाम करून आतमध्ये यायला सांगतो. नमस्कार साहेब, तुमच्यामुळेच मला इथे नोकरी मिळाली आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. माझी इकडे सगळी सोय व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून कमिशनरला सांगून मी माझी इकडे बदली करून घेतली आहे. काळजी नका करू, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अजिबात कमी पडणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. पोलीस इन्स्पेक्टर त्या कैदी मिनिस्टरला मानाने पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो. तो मिनिस्टर इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसतो. माझ्या जेलमध्ये टीव्ही, एसी आणि मोबाईलची व्यवस्था झाली आहे ना? हो सर, सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. छोटा चेतन आपल्या जेलमधून हे सगळं काही बघत होता. त्याला हे सगळं बघून खूप आश्चर्य वाटतं. अजीब दुनिया आहे. ज्याने लोकांचे पैसे खाल्ले, ज्याच्यामुळे कितीतरी लोकांना उपाशी राहायची वेळ आली, तो इकडे इतक्या आरामात आपलं जीवन जगत आहे. काय सांगू मित्रा, दुनिया अशीच आहे. आपण नाईलाजाने केलेली छोटी मोठी चोरी सुद्धा मोठा गुन्हा होऊन बसते आणि या लोकांनी मोठे मोठे घोटाळे करून सुद्धा काही फरक पडत नाही. पोलीस इन्स्पेक्टर मोठ्या अदबीने कैदी मिनिस्टरला जेलमध्ये घेऊन येतो. कैदी मिनिस्टरचं जेल अगदी स्वच्छ असतं, जणू एखाद्या घरातली लिव्हिंग रूमच. त्यात टीव्ही, फ्रीज, एसी सगळ्या सुविधा असतात. जेवणात कैदी मिनिस्टरला रोज चांगले चांगले पदार्थ मिळतात आणि छोट्या चेतनला कांदा आणि शिळ्या चपाती. आओ साहेब, जरा लोणचं वगैरे तरी द्या, या सुकलेल्या पोळ्या कशा काय खाऊ शकतो. तू तर म्हणत होतास की तू खूप गरीब आहेस, मग तू काय रोज काय 56 प्रकारचे पक्वान्न खात होतास का? जे तुला लोणचं पाहिजे गपचूप खा, नाहीतर हे पण मिळणार नाही. नाही नाही नाही, मी खातो. दुसऱ्या दिवशी सगळ्या कैद्यांना दगड फोडण्याच्या कामाला लावलं जातं. मिनिस्टर कैदी आरामात खुर्चीवर बसून सगळी मजा पाहत असतो. अरे इन्स्पेक्टर, इकडे खूप ऊन आहे, छत्री घेऊन ये. हो सर, आता घेऊन येतो. पोलीस इन्स्पेक्टर कैदी मिनिस्टर साठी उन्हात छत्री धरून उभा राहतो. इकडे बाकीचे कैदी उन्हामध्ये आपला घाम गाळत असतात, तेव्हा चुकून छोटा चेतनच्या पायावर हातोडा लागतो. अरे अंधळा आहेस का, बघून काम नाही करू शकत? स्वतःच्या पायावरच हातोडा मारलास. जर दिसत असत तर मी माझ्याच पायावर हातोडा का मारीन बरं? मी काय वेड आहे काय? तुझी जीभ खूप बोलते, थांब आता तुला दाखवतो. पोलीस इन्स्पेक्टर छोटा चेतनला मारून त्याला जेलमध्ये टाकून देतो. त्या दिवशी त्याला खायला सुद्धा काही मिळत नाही. अरे बाबा, तू या लोकांच्या नादी का लागतोयस? हे घे तू माझ्यातली अर्धी चपाती का, नाहीतर उपाशीच झोपावं लागेल. मला स्वतःची काळजी नाहीये, मला त्या मुलांची काळजी वाटते ज्यांना मी जेवायला घालायचो. ते बिचारे भुकेले झोपलेले असतील. तो कुंभकर्ण इतक्या लोकांना छळून, इतक्या लोकांचे पैसे खाऊन तो छान पैकी इथे घोरत झोप काढत आहे.
मी आता ठरवलं आहे, इकडून बाहेर पडल्यावर मी पण मिनिस्टर बनेन, पण याच्या सारख्या फालतू मिनिस्टर नाही बनणार, तर गरीब आणि निराधार लोकांची मदत करणारा आवन, याच्या सारख्या चोर मिनिस्टरला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून द्यायचा मी प्रयत्न करीन। आणि मी तुझा पीए बनीन, मला कामावर ठेवशील ना? हो हो, तू तर माझा भाऊ आहेस, तुला नाही ठेवणार तर मी कोणाला ठेवेन? आणि आपण लोक याच्या सारख्या मिनिस्टरची लोकांची वाट लावूया। एक दिवस छोटा चेतन कैदी मिनिस्टरला विचारतो, मला एक विचारायचं आहे, तुमच्या सारख्या मिनिस्टर होण्यासाठी काय करावं लागतं? तुझ्या सारख्या छोट्याशा पाकेट माराच्या तोंडून ही गोष्ट चांगली नाही वाटत, जाऊन माझ्या जेलची सफाई कर जा। काय झालं साहेब? एक प्रश्न तर विचारला होता, उत्तर नव्हतं द्यायचं तर नाही म्हणायचं। 6 महिन्यांनंतर छोटा चेतन आपली शिक्षा पूर्ण करून जेल मधून बाहेर येतो, गरीब आणि अनाथांची मदत करून आपल्या इथला मिनिस्टर बनतो, मुलांना मोफत शिक्षण आणि जेवण देतो। घोटाळा करणाऱ्या मिनिस्टरांना सगळ्यात कठीण शिक्षा मिळवून देतो। छोट्या चेतनला लहानपणीच कोणीतरी रेल्वे स्टेशनवर सोडून दिलं होतं। आई बाबांचा किंवा कोणाही नातेवाईकांचा काहीही थांगपत्ता नव्हता, त्याने स्टेशनलाच आपलं घर मानलं होतं। थोडा मोठा झाल्यावर छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, पाकिट मारणं तो शिकला होता। त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यात तो आपला उदरनिर्वाह करायचा आणि उरलेल्या पैशात स्टेशनवर राहणाऱ्या मुलांच्या जेवणाची सोय करायचा। पोट भरलं दादा, जर तू नसतास तर मला उपाशीच झोपावं लागलं असतं। मी असताना तुला कधीच उपाशी झोपावं लागणार नाही। दुसऱ्या दिवशी जेव्हा छोटा चेतन एकाच पाकिट मारत होता तेव्हा तो पकडला जातो। पोलीस त्याला पकडून त्याची भरपूर धुलाई करतात, नंतर जेलमध्ये टाकतात। तुला लाज नाही वाटत चोरी करायला? काय करू साहेब, अजून काही काम येतच नाही। लहानपणी बाबांनी स्टेशनवर सोडून दिलं, पोट भरण्याकरता मी फक्त चोरी करायलाच शिकू लागलो। मी तुझ्यासारख्या चोरांना चांगलाच ओळखतो, पहिले गरीब असल्याचं नाटक करतायत आणि नंतर लोकांची पाकिट मारता। मला तर काम करायची खूप इच्छा आहे पण काम मिळतच नाही। तेव्हाच पोलीस स्टेशन समोर एक मोठी गाडी येऊन थांबते। पोलीसवाला छोटा चेतनला जेलमध्ये टाकतो। अरे मिनिस्टर साहेब आले, या सगळ्यांना हाकला इकडून, मिनिस्टर साहेबांसाठी रस्ता मोकळा करा। छोटा चेतन बरोबर जेल मध्ये अजून एक कैदी असतो। छोटा चेतन त्याला विचारतो, काय झालं? काय जेलचं उद्घाटन आहे काय? मिनिस्टर साहेबांचं जेल मध्ये कसं काय येणं झालं? कसला मिनिस्टर, तो पण आपल्यासारखाच कैदी आहे। कैदी? पण सगळे पोलीसवाले त्यांची इतकी विचारपूस का करत आहेत? आपण छोट्या मोठ्या चोरी करतो तर आपल्याला मारून जेलमध्ये टाकलं जातं। हे मिनिस्टर लोक मोठे गफले करतात, हजारो करोडोंचे घोटाळे करतात, तरीही त्यांना असंच आदराने जेलमध्ये आणलं जातं। पोलीस इन्स्पेक्टर जाऊन मिनिस्टरच्या गाडीचा दरवाजा उघडतो, नंतर त्याला सलाम करून आतमध्ये यायला सांगतो। नमस्कार साहेब, तुमच्यामुळेच मला इथे नोकरी मिळाली आहे, मी तुमचा खूप आभारी आहे। माझी इकडे सगळी सोय व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून कमिशनरला सांगून मी माझी इकडे बदली करून घेतली आहे। काळजी नका करू, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अजिबात कमी पडणार नाही, याची मी स्वतः काळजी घेईन। पोलीस इन्स्पेक्टर त्या कैदी मिनिस्टरला मानाने पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो। तो मिनिस्टर इन्स्पेक्टरच्या खुर्चीवर बसतो। माझ्या जेल मध्ये टीव्ही, एसी आणि मोबाईलची व्यवस्था झाली आहे ना? हो सर, सगळ्या गोष्टींची व्यवस्था झाली आहे, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही। छोटा चेतन आपल्या जेल मधून हे सगळं काही बघत होता, त्याला हे सगळं बघून खूप आश्चर्य वाटतं। अजीब दुनिया आहे, ज्याने लोकांचे पैसे खाल्ले, ज्याच्यामुळे कितीतरी लोकांना उपाशी राहायची वेळ आली, तो इकडे इतक्या आरामात आपलं जीवन जगत आहे। काय सांगू मित्रा, दुनिया अशीच आहे, आपण नाईलाजाने केलेली छोटी मोठी चोरी सुद्धा मोठा गुन्हा होऊन बसते आणि या लोकांनी मोठे मोठे घोटाळे करून सुद्धा काही फरक पडत नाही। पोलीस इन्स्पेक्टर मोठ्या अदबीने कैदी मिनिस्टरला जेल मध्ये घेऊन येतो। कैदी मिनिस्टरचं जेल अगदी स्वच्छ असतं, जणू एखाद्या घरातली लिव्हिंग रूमच। त्यात टीव्ही, फ्रीज, एसी सगळ्या सुविधा असतात। जेवणात कैदी मिनिस्टरला रोज चांगले चांगले पदार्थ मिळतात आणि छोट्या चेतनला कांदा आणि शिळ्या चपाती। आओ साहेब, जरा लोणचं वगैरे तरी द्या, या सुकलेल्या पोळ्या कशा काय खाऊ शकतो? तू तर म्हणत होतास की तू खूप गरीब आहेस, मग तू काय रोज काय 56 प्रकारचे पक्वान्न खात होतास का? जे तुला लोणचं पाहिजे गपचूप खा, नाहीतर हे पण मिळणार नाही। नाही 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 नाही, मी खातो। दुसऱ्या दिवशी सगळ्या कैद्यांना दगड फोडण्याच्या कामाला लावलं जातं।
मिनिस्टर कैदी आरामात खुर्चीवर बसून सगळी मजा पाहत असतो. अरे इन्स्पेक्टर, इकडे खूप ऊन आहे, छत्री घेऊन ये. हो सर, आता घेऊन येतो. पोलीस इन्स्पेक्टर कैदी मिनिस्टर साठी उन्हात छत्री धरून उभा राहतो. इकडे बाकीचे कैदी उन्हामध्ये आपला घाम गाळत असतात, तेव्हा चुकून छोटा चेतनच्या पायावर हातोडा लागतो. अरे आंधळायस का, बघून काम नाही करू शकत? स्वतःच्या पायावरच हातोडा मारलास. जर दिसत असत तर मी माझ्याच पायावर हातोडा का मारीन बर? मी काय वेड आहे काय? तुझी जीभ खूप बोलते, थांब आता तुला दाखवतो. पोलीस इन्स्पेक्टर छोटा चेतनला मारून त्याला जेल मध्ये टाकून देतो. त्या दिवशी त्याला खायला सुद्धा काही मिळत नाही. अरे बाबा, तू या लोकांच्या नादी का लागतोयस? हे घे तू माझ्यातली अर्धी चपाती का, नाहीतर उपाशीच झोपावं लागेल. मला स्वतःची काळजी नाहीये, मला त्या मुलांची काळजी वाटते ज्यांना मी जेवायला घालायचो. ते बिचारे भुकेले झोपलेले असतील. तो कुंभकर्ण इतक्या लोकांना छळून, इतक्या लोकांचे पैसे खाऊन तो छान पैकी इथे घोरत झोप काढत आहे. मी आता ठरवलं आहे, इकडून बाहेर पडल्यावर मी पण मिनिस्टर बनेन, पण याच्या सारख्या फालतू मिनिस्टर नाही बनणार, तर गरीब आणि निराधार लोकांची मदत करणारा आवन. याच्या सारख्या चोर मिनिस्टरला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून द्यायचा मी प्रयत्न करीन. आणि मी तुझा पीए बनीन, मला कामावर ठेवशील ना? हो हो, तू तर माझा भाऊ आहेस, तुला नाही ठेवणार तर मी कोणाला ठेवेन? आणि आपण लोक याच्या सारख्या मिनिस्टरची लोकांची वाट लावूया. एक दिवस छोटा चेतन कैदी मिनिस्टरला विचारतो, मला एक विचारायचं आहे, तुमच्या सारख्या मिनिस्टर होण्यासाठी काय करावं लागतं? तुझ्यासारखा छोटाशा पाकिट माराच्या तोंडून ही गोष्ट चांगली नाही वाटत. जाऊन माझ्या जेलची सफाई कर जा. काय झालं साहेब? एक प्रश्न तर विचारला होता, उत्तर नव्हतं द्यायचं तर नाही म्हणायचं. 6 महिन्यांनंतर छोटा चेतन आपली शिक्षा पूर्ण करून जेल मधून बाहेर येतो. गरीब आणि अनाथांची मदत करून आपल्या इथला मिनिस्टर बनतो. मुलांना मोफत शिक्षण आणि जेवण देतो. घोटाळा करणाऱ्या मिनिस्टरांना सगळ्यात कठीण शिक्षा मिळवून देतो.